नमस्कार मंडळी, मी आलो आहे मावळ मतदारसंघामध्ये. मित्रांनो, या मतदारसंघात एक महत्त्वाचं ठिकाण आहे तळेगाव दाभाडे. महत्त्वाचं असं की मावळमधील जी रोमांचकारी जी फाईट होणार आहे, तर त्या दोन्ही उमेदवारांचं गाव हे तळेगाव दाभाडे आहे. त्यामुळे इकडे एक वेगळं महत्त्व आहे. चला या गावातूनच जाणूया नक्की मावळ जे मतदारसंघ आहे त्यामध्ये कोणाचं प्राबल्य आहे आणि राजकीय स्थिती कशी आहे. चला जाणूया बरंच काही, या माझ्याबरोबर. मित्रांनो, तरुण आहेत माझ्यासोबत. तुमचं नाव काय? माझं नाव महेश सावळे. होय. बरं, आता ही इलेक्शन तरुणांच्या हातात आहे असं म्हणतात, तर हिथं कसा विषय आहे राजकारणाचा? तसं तरुणांच्या हातात मानण्यापेक्षा की आता जी बेरोजगारी वाढलेली आहे, पहिली गोष्ट आमचा मावळ तालुका, आज बघितलं तर चांदखेडगण आणि कालेगण पावनानगरपासून पूर्ण बेरोजगारी आमच्याकडे. शेतीवरती सगळं उदरनिर्वाह चालतो. नोकरी अजिबात कोणत्या पोराला नाही, अजिबात. म्हणजे दोन मला आठवत्यापासून तो कोणत्याच पोरांना चाक ह्याला हिंजवडील जातात कामाला. जायचं 20 किलोमीटर, यायचं 20 किलोमीटर, 40 किलोमीटर आहे. तसं बघितलं नोकरी आत्तापर्यंत लागलेली नाही. येणाऱ्या काळात नोकरीसाठी उमेदवारांनी आम्ही मतदान करू, पण मतदार राजाने मतदान केल्यानंतर पुढच्या जे आमदार होणार आहेत त्यांनी कमीत कमी आमचे जेवढे बेरोजगार लोक आहे नोकऱ्यांसाठी पोरं दिन लांब न जाता जवळच्या या मडेशीमध्ये इथं कामाला लावण्यात यावी अशी आमची इच्छा आहे. बरं, कसं पाहता इथलं प्राबल्य? कारण इथली लढतीकडं अख्ख्या म्हणून महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं. आता तसं जर पाहायला गेलं तर वरतीच कोणकोणात राहिलं नाही, सर्वपक्षीय सगळे एकत्र झाल्यात. तसं आमचा आता मावळ पॅटर्न आमचं इकडं चालू आहे. बरं, मावळ पॅटर्न मी मागाशी विचारलं आहे एकाला, तसं तुम्ही अजून सांगा. तुम्ही राजकीय अभ्यासाठी मावळ पॅटर्न हा सक्सेस होईल. म्हणजे मावळ पॅटर्न म्हणजे काय असतं? मावळ पॅटर्न म्हणजे सर्वपक्षीय, सर्व वरती काय असलं, राज्यात काय असलं, केंद्रात काय असलं, त्याचा फरक आम्हाला तिकडचं काही घेणं नाही. आता जे वातावरण पाहिलं, दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहे दोन्ही साईडचे. सुनील अण्णा पण तेवढे तुल्यबळ आहे, तेवढे बापू वेगळे, बापू अण्णा तुल्यबळ आहे. पण तसं जर पाहिलं तर बापू अण्णांकडे पाहिलं गेलं तर उद्योग क्षेत्रात त्यांचं जास्त वर्चस्व आहे आणि ते तरुणांना उद्योगामध्ये आणि नोकरीच्या मध्ये सहकार्य करू शकतात असं मला वाटतं. म्हणून तुमचा पाठिंबा असणार? आमचा पाठिंबा आता जो पाठिंबा तर बापू अण्णालाच आहे आमचा, तसा की उद्योग आहे त्यांच्याकडं नोकरीसाठी. आतापर्यंत या पोरांना नोकऱ्याच नाही मावळ तालुक्यातल्या. ज्यांना लावल्यात ते त्यांच्या परीने लावल्यात. ज्यांची आहे ती त्यांची पोरं त्यांनी लावली, ज्यांची नाही ती घरी आहे, जातात आपली हिंजवडी इकडं तिकडं, असंच चालू आहे सगळीकडे. तुम्ही काय करता? त्याने आपला मंडपचा व्यवसाय आहे आणि हेच उदरनिर्वाह आपला चालतो, शेती. नमस्कार. रामकृष्ण हरी. बोला, कसं काय इथं राजकीय वातावरण मावळमध्ये? मावळमध्ये आता ते आम्हाला कपडे बिपडे सगळे अन्नच घेतात वारीला जाताना. अण्णा पण नक्की कुठला अण्णा? अन्न आपले शेळके अन्न. हा बर. अजून काय काय विकास होणं अपेक्षित आहे इथं? आता आहे ना चांदखेडलं बरंच मतदान होणं. मी चांदखेडचं आहे. हा बर. कुठं आलं? हे काही तसं मटना पाट्यापासून 6 किलोमीटर आहे फक्त. वेवडोळ परंदवडीन चांदखेड. वारीला मदत असते म्हणून निवडून येणार? हा, वारीला मदत करतात म्हणून निवडून येणार. हा नाही, निवडून नाही, ते करतातच आम्हाला तेवढं कपडे बिपडे सगळे घेतात वारीला यायला. म्हणजे आपल्याला काय भेदभावाचाच प्रश्न नाही. बर, इथं काय करतात? इथं काय करायला बाजाराला? का ना घरी नाही आहे? शेती वगैरे आहे की? शेती वगैरे. शेतात काय असतं? शेतात सोयाबीन भात. हा, सोयाबीन लाल आहे का दर टाकला? दर कुठे अजून नाही ना बाजार नाही. सांगता का नाही अण्णांना? सांगता का बाजार भाव वगैरे? अन्न तरी काय करणार कोण मग असं आहे ना. चालेल चालेल. काय करता दादा तुम्ही? इथं एक जॉबला आहे. बर, इथं नाही रमत होता? इथंच आहे, प्रॉपर इथलंच आहे. बर, कसं काय मग वातावरण इथलं? आहे चांगलं, टाईट आहे वातावरण. टाईट पण नक्की. कुणाच्या बाजून झुकते? आई बापू साहेब वेगळे बाबूकीच आमची. बर बर. पिपाणी. हा, पिपाणी. पिपाणी कसं काय मग आता काय म्हणून देणार? भावकी म्हणून देणार का अजून काय काय देणार? माणूस म्हणून. भावकीच आहे माणूस म्हणून द्या. तिथल्या काय काय समस्या येतात अजून? त्या निवडून आले की हे सोडवले पाहिजेत अशा कुठल्या समस्या? सगळं झालं पाहिजे ना इथलं. आलं जॉब लागला पाहिजे सगळ्यांना, हे लागलं पाहिजे ते पण हे झालं पाहिजे. जॉब हे करून देते, नोकऱ्या लागल्या पाहिजे लोकांना, इथलं काम झालं, सुविधा झाली पाहिजे, हे झालं पाहिजे. या नाक्या महाराष्ट्राचं लक्ष आहे, लढतीव्या. हां, लढतो लक्ष आहे. मावळ पॅटर्न
काय होय मावळ पॅटर्न आम्हाला एकदा सांगा सगळी मावळ पॅटर्न. मावळ पॅटर्न सगळ्या भाऊकी आमची एक झाली, सगळे हे झाले सगळ्या पक्षांनी एकत्र पाठिंबा दिला. वरती काय का असताना काय नाही असताना खाली आपलं पाठिंबा देण्यामध्ये त्यालाच मावळ पॅटर्न मावळ भेटत म्हणतो. बरोबर, चालेल, ठीक, ओके, ठीक, थँक्यू. काय नाव आहे तुझं बाळा? मौर्य. होय, कुठलं मार्वेल तर नक्की आवडतो? मार्वेल मध्ये कुठला हिरो आवडतो? स्पायडरमॅन. स्पायडरमॅन, पण ही कुठला घातलाय तू? वेगळाच घातलाय. हे आयर्न मॅन आहे. कोणता मॅन आहे सांग ना, बोल ना. आयर्न मॅन आहे. तू इंटरव्ह्यू घेतोय? बर, सांग आता महत्वाचं कसा राजकीय विषय आहे? राजकीय विषय आता बघितलं तर एकदम म्हणजे काय अंदाज लावण्याच्या पलीकडचं आहे सध्या तरी परिस्थिती. हा, महाराष्ट्रात सगळ्यात अशी लक्षवेधी लढत आहे. बरोबर, कशा पद्धतीनं सांगाल तुम्ही स्थानिक म्हणून? महाराष्ट्राच्या बाबतीत जर म्हणलं तर आता राजकारण हे सगळ्याच बाबतीमध्ये वेगळ्या पद्धतीनं चाललेलं आहे. आणि इथलं स्थानिक सांगा, मावळ स्थानिकचं मावळचं म्हणजे दोन्ही पक्ष तेवढ्याच ताकदीने हे करतायत, प्रयत्न करतायत. शक्यता काहीच दर्शवता येत नाही की काय होईल असं अंदाज वर्तवता येत नाही सध्याच्या परिस्थितीत. तरी निकाल जर पाहिला कुणाकडे झुकताना दिसतंय की हे थोडं मतदार झुकताना दिसतंय, आता कुठलं नाव सांगाल? मतदार झुकताना म्हणजे खरं बघितलं तर ग्रामीण भाग हा राष्ट्रवादीकडे दिसतोय. आणि कुठली राष्ट्रवादी? हा राष्ट्रवादी ती पण म्हणजे घड्याळाकडे. हा, आणि जो एक शहरी जो भाग आहे तो निश्चितच शरद पवारांच्या गटांकडे झुकताना दिसतोय. उमेदवार म्हणून तुम्ही काय बघणार देताना मतदान? उमेदवार म्हणून जर खरंच बघितलं तर एक सर्वसामान्य नागरिकांची जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे की शांतता असावी, सर्व ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्याची पूर्तता व्हावी, वेळच्या वेळेवरती जेही कोणी निवडून येतील कोण कोण यावं वाटते? आता निवडून यावं म्हणलं तर तसं दोन्ही उमेदवार जसे चांगलेच आहेत त्या पद्धतीने आता जनतेचा कौल जो आहे त्या पद्धतीनं कळेल की नेमकं काय. जनतेचा तर कळेलच अख्ख्या महाराष्ट्राला. तेवीस तुमच्या मतानुसार की ह्यांचं पारडं तुम्ही सांगितलं विश्लेषण केलं, पण तुमच्या मतानुसार अंतिम कोण पोहोचेल त्या रेषेपर्यंत विजयाच्या? आता सध्याची जी परिस्थिती बघता जो काय आहे त्याप्रमाणे असं वाटतं की बापूंना निवडून येतील. चालेल, तुम्ही काय करता? मी कंपनीमध्ये कामाला. चालेल चालेल, धन्यवाद. उपयुक्त आहे काय? हो, कुलपयुक्त. कुठं आणता? हे मार्केटिंग अलीगडचं आहे. अलीगडवरनं माल आणतो आपण, पिंपरीवरून पण आणतो. तुम्ही काय करता? हे कुलपच, पहिल्यापासून कुलप. पहिल्यापासून कुलप? हा, 19-20 वर्ष झाले पहिल्यापासून कुलपच विकतो. बरं, तो झाला कुलपाचा विषय. आता चावी असते आपल्याकडे मतदानाची चावी. हां, तर कुठल्या उमेदवाराला विजयाचं कुलप लावताना दिसत आहे इथं? आता बघा, तसं एका उमेदवाराचं सांगता येणार नाही आपल्याला की यालाच आलं पाहिजे, पण जनता हुशार आहे. सांगा ना पण तुमच्या मतानुसार कुठला उमेदवार निवडताल तुम्ही? आता जो माणूस काम करतो, ज्याने काम केलेलं आहे काय त्याच्या पाठीमागं जनता आहे. कोण अंमल कसं करणार की कुणी काम? आता सगळ्यांना माहिती आहे काम कोणी केलेलं आहे. नाव तरी कसं असं नाही सांगता येणार ना, नाव काम कोणी केलेलं आहे. आता हे लहान पोरग पण सांगण, मावळ मतदारसंघामध्ये कामं कोणी केलेली आहेत? बरं, विद्यमान आमदार का? आता कसं तुमचा रोग तिकडं? हा, अजून काही समस्या? इथं समस्या आता असं आहे बघा, बेकारीची लई मोठी समस्या आहे. MIDC मध्ये जे आहे ना काय, गुंडगिरीची लई मोठी समस्या आहे. हा, गुन्हेगारी. हा, गुन्हेगारीची. तर तिच्यावरती त्यांनी थोडं कंट्रोल केलं पाहिजे. बाकी काय, जो कोण माणूस निवडून येईन काय, त्यांनी त्याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे. आणि इथं बाहेर गावावरून येणारे जे लोक आहेत त्यांचा एवढा लोंढा इथं आहे काय, तर त्यांच्या भरपूर समस्या आहे काय. राज्यातून आलेले लोक इथं भरपूर आहे, तर त्यांच्या भरपूर समस्या आहे काय. त्यांच्यामुळं पहिलं जसं तळेगाव होतं 30-20 वर्षापूर्वी तसं तळेगाव आता राहिलेलं नाही आहे. तर ह्याला मोठ्या समस्या इथं आहेत. कसं आहे आत्ता इथं राजकीय वारा? राजकीय वारा आहे, आता 20 तारखेला कळलंच. पण कशा पद्धतीनं बघताय राजकारण? आठी तशीच लढत आहे. लढत आठी तशीच आहे.
बस यांच्याकडून जो कोण आमदार निवडले त्याकडे प्रगती व्हावी ही अपेक्षा आहे. काय प्रगती जे आहे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर वाला जनतेला ज्या रिक्वायरमेंट आहेत ते मिळावे. तरी मतदान देताना काय बघणार? मतदान करताना महाराष्ट्रीय जनतेची किंवा भारतीय जनतेची सुरक्षितता आणि होणारा विकास हे आम्ही पाहू. तरी प्राबल्य वाटते हे बीजेपी बोलले. नाव सांगितले फडणवीस ते वरती झालं. इथं इथं सुनील अन्न वाटतात म्हणजे कारण का त्यांनी केलेली कामं एखादं काम सांगा. नाही मी तसं नेहमी इकडे आलेलं राहिलं आत्ता जगत दिसतंय काम. तरी कुठलं काम दिसतंय चांगलं? ते रोडची कामं म्हणा. इथं जवळ 100% बाप्पांना वेगळे देऊ शकतो. 100% 100% बाकीच्याला मत पडणार का नाही? 100% म्हणजे 100% म्हणजे 100% निवडून येणार. कारण काय वाटतंय? कारण काय वाटतं म्हणजे बापू अन्नामध्ये जी धडाडी मावळ तालुक्याचा विकास करण्याची क्षमता आहे ती तर कुणामध्ये नाही आहे. बाप्पा अण्णांनी नगराध्यक्ष असताना तळेगावचं भरपूर प्रमाणात काम केलेले. कारण कचरा कोंडे कचरा तळेगावचा कचरा प्रश्न होता तो सोडवलेला आहे. स्वच्छतागृहांचे प्रश्न सोडवलेले आहेत. बाप्पूसाहेबांनी भरपूर प्रमाणात काम केलेले. बरं, इथल्या समस्या काय वाटतात प्रामुख्यानं? कुणीही निवडून येते पण समस्या आहेत या सोडवल्या पाहिजेत. तळेगावच्या समस्या तशा जवळजवळ आहे ना त्या काय एवढ्या आरोग्याच्या मूलभूत गरजा आहेत. काय ड्रेनेज लाईन वगैरे आहे ना त्या टाकायच्या मोठमोठ्या. काय करता तुम्ही? मी नोकरीला आहे, पुण्यामध्ये नोकरीला आहे. इथले प्रॉपर? हा इथले तळेगाव स्टेशनला राहतो. कसं आहे इथं राजकीय स्थिती? कारण इथल्या इथल्या लढतीकडं संबंध महाराष्ट्राचं लक्ष आहे. हो बरोबर आहे, सगळेजण तेच बघतायत की नेमकी लढत कशी होणार. सगळ्यांमध्ये उत्सुकता आहेच आहे. बरं, हां, इथलं स्थानिक म्हणून कशा पद्धतीनं बघताय तुम्ही? कुणाचं तुल्यबळ म्हणजे जड आहे आपण म्हणून? आत्ता तरी असं वाटतंय की दोघांचे प्रचार जोरात चालू आहे आत्ता दोन्हीकडे. पण शेवटी शेवटच्या एक दोन दिवसामध्येच माणसं सगळीजणं जी जनता आहे ती योग्य तो विचार करेल. आत्ता जर म्हटलं आज मितीला कुणाचं असं आपण म्हणू प्राबल्य वाटतंय तुम्हाला? असं नेमकं सांगता येणार नाही की आत्ता कुणाचं प्राबल्य असं. हो, तुम्ही मतदान देताना काय काय म्हणून देणार मतदान? आम्ही मतदान देताना राष्ट्रहित हे डोळ्यासमोर मतदान करणार. बरं, राष्ट्रहिताला प्राधान्य देणार. कोण करतंय राष्ट्रहित? राष्ट्रहितासाठी आपल्या समाजासाठी आणि समाज चांगला राहण्यासाठी जो प्रयत्न करेल पुढे जाऊन जो प्रयत्न करेल अशा व्यक्तीला आम्ही मतदान करणार. म्हणजे कोण असंच नाही सांगता येणार. कोण? जसं सांगितलं ना शेवटच्या एक दोन दिवसामध्ये अजून सगळा धुरळा उडतोच आहे. त्या दोन दिवसामध्ये शेवटी लक्षात येईल की प्रत्येकाचा व्ह्यू काय आहे, त्यांची भूमिका काय आहे. दिवसापर्यंत व्ह्यू ठरत नाही म्हणजे कसं काय? नाही तेच म्हणून म्हणलं होतं की आत्ता राजकीय परिस्थिती इतकी बदलती आहे सारखी, मिनटामिनटाला बदलती आहे. आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरती अनेक गोष्टी बघायला मिळतात आपल्याला की दर तासांनी दोन तासांनी काही ना काहीतरी बदलतं आहे सारखं. त्यामुळे फक्त एवढंच लक्षात घ्यायचं की आपल्या देशासाठी आणि समाजासाठी, कारण राजकीय जी काही भूमिका असते ही देश संघटित ठेवण्यासाठी किंवा देशाचा विचार करणारी असली पाहिजे. स्थानिक नसली पाहिजे का? स्थानिक मुद्दे पाहिजेत ना? स्थानिक मुद्दे येतातच त्याच्यात, पण मोठं ध्येय असलं पाहिजे. मोठं ध्येय असलं की बाकीच्या गोष्टी या त्या ध्येय गाठण्यासाठी हे जे सगळे स्थानिक मुद्दे असतात, जे विकासाचे मुद्दे असतात, ते सगळे त्याच दिशेला जातात आपोआप. इकडं चर्चा महाराष्ट्रभर ही मावळ पॅटर्न कसं काय ते मावळ पॅटर्न म्हणजे वेगळा पॅटर्न आला आहे जन्माला? नाही असं मला वाटत नाही वेगळा पॅटर्न आला आहे जन्माला म्हणून, कारण अशा घटना मागेही अनेक वेळा घडलेल्या आहेत. त्या आत्ताही घडतात, अशा वेगवेगळ्या ठिकाणी घडतात, पण हा असा स्पेशल पॅटर्न असं मला वाटत नाही. झाली का बाजाराला होता? हो बाजारला आलो. झाली खरेदी? चालली, बायको गेली आहे खरेदी करायला म्हणून शांत बोलू. म्हणून शांतपणे बसलो आपल्या इथं. धन्यवाद. चालेल, धन्यवाद. तर मित्रांनो, ही महाराष्ट्रातील लक्षवेधी
लढत आहे, तर या लढतीत कोण विजयी होईल आणि का, कमेंटमध्ये नक्की कळवा।